फक्त दुःख मोठं आहे, सावरावं तर लागेल, त्या दुःखात आम्ही तुमच्या सोबत राहूच, पण पण शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणूस किया भाग असतो. आणि मी परत एकदा सांगतो की तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार. सगळं मी वाचले, पुन्हा मला काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि मी बोलू पण शकत नाही, एवढे सगळं भयानक आहे. फक्त आपण सगळे सोबत आहोत, एक काळजी घ्या. दुर्दैवाचा जो काही आघात झाला त्याच्यानंतर आज मी केवळ तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी आलो नाही, तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुमच्या सोबत राहू. आणि मी आता या दादाशी बोललो, ताईशी बोललो, आता एक काम करा, मी तहसीलदारांशी पण बोललो, आसपासच्या ज्या वस्त्या आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करू आणि तुमच्या सगळ्यांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी असं करू की पुन्हा तुम्हाला ह्या अशा संकटाचा सामना करण्याची आवश्यकता लागणार नाही. मागे मी काही वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा मी पाहिलं की एका गावात वीज नव्हती, तिथे सोलर लाईट मी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो की हे काम मोठं अवघड आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच वस्त्या आहेत ज्या दुर्घटनाग्रस्त कधी होऊ शकतात, करंटग्रस्त कधी होऊ शकतात, पण म्हणून आपण काही जबाबदारी टाळू शकत नाही. हा अनुभव येण्याच्या आधी जर का तुमचं पुनर्वसन झालं असतं तर खरं जास्त चांगलं झालं असतं, पण दुर्दैवाने हे घडलं. आता मात्र तुम्ही सगळेजण एकत्र राहून अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की जरा सगळ्यांना विश्वासात घ्या, कारण नुसतं त्यांना घर देणं म्हणजे पुनर्वसन होणार नाही. याची काही मुलं बाळं माझ्या माता भगिनी शिकलेल्या आहेत, त्यांना नोकरीची व्यवस्था कशी होईल, त्यांची काही जमिनी आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल, हे सगळं बघायला पाहिजे. आणि कंटेनर मध्ये सुद्धा ते कमीत कमी काळात राहून लवकरात लवकर त्यांच्या घरात त्यांना आपण परमनंट आपण शिफ्ट करू शकू अशा तऱ्हेने एक प्लॅन तयार करा. यामध्ये राजकारण मी कुठेही आणणार नाही, कारण शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणूस किया भाग असतो. आणि मी परत एकदा सांगतो की तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार. फक्त फक्त दुःख मोठं आहे, सावरावं तर लागेल, त्या दुःखात आम्ही तुमच्या सोबत राहूच, पण त्यातनं सगळ्यांना, कारण सगळं मी वाचले, पुन्हा मला काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि मी बोलू पण शकत नाही, एवढं हे सगळं भयानक आहे. फक्त आपण सगळे सोबत आहोत, एक काळजी घ्या. हा दादा तुमच्या मदतीला आलेला आहे आणि त्यांनी मला सांगितले जोपर्यंत तुमची नीट सोय होत नाही तोपर्यंत पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली. मी प्रीतम माथे, तर त्यांना मी खरंच सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो. आणि दादा काही लागलं आमच्याकडे सुद्धा आम्ही काही करू शकत होतो तर मला देतो. Thank you.